विरोधी पक्षांच्या वतीनं जो अभूतपूर्व असा गोंधळ संसदेमध्ये आणि संसदेच्या बाहेरही राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली घातला जात आहे त्याची दखल लोकशाहीच्या चौकटीमध्ये घ्यावी लागेल. यापूर्वी पण त्यांच्या ट्रॅक्टर मार्चच्या बाबतीमध्ये आपण व्हिडिओ केलेला होता. ताजी घटना अशी आहे की राहुल गांधी यांनी विरोधी पक्षाच्या काही नेत्यांना आपल्याकडे नाश्त्याला बोलवलं आणि तिथून ते सगळे सायकलवरती संसदेकडे गेले. ह्याला ड्रामा किंवा नौटंकी का म्हणण्यात येतं ते लक्षात घ्या. पहिली गोष्ट म्हणजे संसदेचं सत्र चालू आहे, पावसाळी सत्र. याच्यामध्ये विरोधकांना किंवा जे जे कोणी निवडून आलेले खासदार आहेत त्यांचा हा अधिकार आहे की प्रत्यक्ष त्या कामकाजामध्ये सहभागी होणे, वैचारिक पातळीवरती मुद्दे उपस्थित करणे आणि सरकारला कोंडीत पकडणे. असं न करता तुम्ही संसदेच्या बाहेर नौटंकी करता, पत्रकार परिषद घेता, ट्रॅक्टरवरती बसता, मोर्चा काढता, सायकलवरती जाता, नाश्त्याची पॉलिसी करता, ह्याचा उपयोग काय नेमका? म्हणजे जर तुम्हाला हे सगळ्या गोष्टी ह्या जे प्रत्यक्ष स्वतः खासदार म्हणून निवडून आलेले नाहीत अशा पक्ष संघटना आहेत त्यांनी करायची कामं आहेत, किंवा या विरोधी पक्षांनी सुद्धा संसदेचं अधिवेशन जेव्हा चालू नसेल त्या काळामध्ये करायची फार तर कामं आहेत. जेव्हा प्रत्यक्ष अधिवेशन चालू असतं अशा वेळी तुमच्यावरती ही जबाबदारी आहे की तुम्ही त्या अधिवेशनामध्ये त्या कामामध्ये सहभागी व्हा, प्रत्यक्ष त्या सगळ्याला तोंड द्या. तुमच्या व्यूहरचना तुम्ही अशी केली पाहिजे की तुम्ही सरकारला कोंडीत पकडलं पाहिजे. अशा मारामाऱ्या आणि गोंधळ करून काय होणार आहे? राहुल गांधीवरती त्यांनी ते नाश्ते आणि ते सगळं जे प्रकरण घडलं त्याच्यावरती आज टीका आम्ही करतोय असं नाही. यापूर्वी पण बघा, किंवा त्याच्याही पूर्वी 2004 ते 2014 10 वर्ष राहुल गांधी सत्ताधारी पक्षाचे नेते आणि प्रत्यक्ष संसदेतले खासदार होते. त्याच्यानंतर आता गेली 7 वर्ष ते विरोधी पक्षाचे खासदार म्हणून संसदेमध्ये आहेत. या सगळ्या 17 वर्षाच्या कालखंडामध्ये पहिल्या 10 वर्षातले जवळपास प्रत्येक वर्षातले 3 म्हणजे 30 सत्र झालेली आहेत लोकसभेची, आणि आत्ताचे 6 म्हणजे 36 सत्र लोकसभेची राहुल गांधींनी खासदार म्हणून त्याला तोंड दिलेलं आहे. मग राहुल गांधीचा हा नेमका काय 36चा आकडा आहे की त्यांना आज तागायत एकदाही संसदेमध्ये अतिशय चमकदार असं भाषण करता आलेलं नाही. सत्ताधारी असो की विरोधक असो, राहुल गांधींनी कधी असं घडलंय का? मी हे ऐकणाऱ्या सगळ्या प्रेक्षकांना विशेषतः जेव्हा आमच्यावरती टीका होती की तुम्ही सातत्यानं काँग्रेस आणि राहुल गांधीवरती टीका का करता, त्यांना असं सांगू इच्छितो, नाही आव्हान देऊ इच्छितो. राहुल गांधींनी या 36 लोकसभेच्या सत्रांमधलं त्यांचं एक मला असं भाषण दाखवा की जेणेकरून सगळी संसद त्यांच्या विचाराने गार झालेली आहे, चकित झालेली आहे आणि सरकार कोंडीमध्ये पकडलेलं आहे, किंवा उलट ते जेव्हा सरकारमध्ये होते तेव्हा त्यांनी विरोधकांना नामोहरम केलेलं आहे काहीतरी एक वैचारिक मांडणी करून, असं काहीच घडलेलं नाही. ज्या पद्धतीने आज अतिशय अश्लाघ्य असं जे विरोधी पक्षाचे खासदार कागद फाडतायत, मंत्र्या उत्तर द्यायला उभे असताना त्यांच्या हातातला कागद घेऊन फाडतायत, ह्याच्या नेमकं आधी जेव्हा काँग्रेस UPA सरकार होतं त्या काळामध्ये हेच राहुल गांधी जे खासदार होते त्यांनी मनमोहन सिंग सरकारने पास केलेला अध्यादेश पत्रकार परिषदेमध्ये फाडून टाकला. तुम्हाला संसदेचं गांभीर्य नाही, तुम्हाला बाहेरचं पत्रकार परिषदेमध्ये सगळ्या एक विचारी लोकांबरोबर तुम्ही बसले असं अपेक्षित आहे त्याचं गांभीर्य नाही तुम्हाला. एक सुरेंद्र यांचं एक अतिशय सुंदर असं व्यंगचित्र हिंदूमध्ये आलेलं आहे, कॉपीराईटच्या प्रश्नामुळे आम्हाला ती इथं दाखवता येणार नाही, की त्याच्यामध्ये लोकसभेच्या ते जे ती इमारत दाखवलेली आहे संसदेची, संसद भवनाची, त्याच्यामध्ये ते प्रवेश करणाऱ्या काही सैनिकाच्या रूपामध्ये एक जण चाललेला आहे आणि राहुल गांधी की जो पण त्या सैनिकाच्या वेशात, त्याला बॅटल फील्ड म्हणलेले म्हणजे तुम्हाला तिकडे जाऊन त्या मैदानामध्ये लढाई करायची आहे. संसदेच्या सभागृहामधलं ते मैदान आहे वैचारिक पातळीवरचं आणि सगळे तिकडे चाललेले आहेत आणि राहुल गांधींनी अचानक त्याच्या डोक्यावरचं ते शस्त्र किंवा हातातले शिरस्त्राने ते टाकून दिले आणि ते वळले कुठं आहेत? ते मेरी गो राऊंड किंवा ते लाकडी घोडे असतात ना जत्रेमध्ये, त्याचं असं एक बाजूला दाखवलं जात, जत्रा भरलेली आहे आणि राहुल गांधीचं लक्ष तिकडे चाललेलं आहे लहान मुलासारखं. तुम्हाला जे प्रत्यक्ष हत्यार तुमच्याकडे दिलेलं आहे खासदारकीचं, विरोधी पक्ष म्हणून तुम्हाला काही त्या सगळ्या नियमाचा वापर करता येतो, संसदीय आयुधं वापरता येतात, तुम्ही ते टाकून दिले आणि तुम्ही चाललात कुठं? कुठं ट्रॅक्टरवर बसायला लागला आहात, कुठं सायकलवरती मोर्चा काढायला आहात, बैलगाडी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी मुंबईला बैलगाडी मोर्चा काढला, ती बैलगाडी तुटली ती गोष्ट वेगळी. यापूर्वीसुद्धा एकदा असं हे नाटकं विरोधी पक्षाच्या खासदारांनी केलेली आहेत. मला सांगा की जेव्हा प्रत्यक्ष संसद चालू आहे तुम्ही काही वैचारिक ठोस मुद्दे त्या ठिकाणी उपस्थित करणे, आत्ताचा जो सध्या ताजा मुद्दा आहे ज्याच्यावरती गोंधळ चालू आहे, पेगॅसिस या प्रकरणामध्ये विरोधी पक्षांचे फोन टॅप केले गेले आणि त्यांचं संभाषण चोरलं गेलं किंवा त्यांच्यावर पाळत ठेवल्या गेली, ठीक आहे,
काय अडचणीचा काय मुद्दा आहे? विरोधकांचं म्हणणं आहे तातडीनं चर्चा घ्या, सत्ताधारी म्हणतात की बाकीचे मुद्दे आधी घ्या, याच्यावर चर्चा नंतर घेऊ. म्हणजे ह्या वादामध्ये 11 दिवस गेले. जर ह्या विरोधकांना खरंच चर्चा हवी असली असती तर त्यांनी कबूल केलं असतं. ठीक आहे, मुद्दे सांगा, 1, 2, 3 आणि 4 मुद्दा असेल तर चर्चा होऊ द्या, त्याला एक विशिष्ट वेळ वाटून द्या आणि त्याप्रमाणे हे करा. म्हणजे ह्या 11 दिवसामध्ये पेगॅसिसची चर्चा पण होऊन गेली असती. राहुल गांधी यांना भाजपचे स्टार प्रचारक म्हणून जो आरोप केला जातो तो प्रत्येक वेळी स्वतः राहुल गांधीच खरं करतात. ज्या पद्धतीचा आरडाओरडा आणि गोंधळ संसदेमध्ये चालू आहे हा नेहमी सत्ताधारी पक्षाला सोयीस्कर असतो. अशा गोंधळामध्ये बरेचसे विधेयकं आणि कायदे मंजूर करून घेता येतात, कारण की त्याचा जो नियम आहे की तुम्ही पटलावर मांडलं का तर मांडलं, मंजूर केलं का ते विरोधक निघून गेले होते, धिंगाणात आलो होता, आवाजी मतदानाने मंजूर झालं. म्हणजे ह्यांनी स्वतः स्वतःच्या पायावरती ही कुऱ्हाड मारून घेतलेली आहे. आता सुद्धा जेव्हा केव्हा ह्याच्यावरतं हे जी काही काय म्हणता येईल तुम्हाला सगळं बंद ठप्प होऊन पडलेलं आहे, जेव्हा ह्याची काहीतरी सोडवणूक होईल, तर काहीतरी तडजोड होईल, चर्चा होईल, त्यांना उपयोग काय होणार आहे? की परत तुम्ही पहिल्याच मुद्द्यावरती येऊन थांबलेला आहात की चर्चा करायला पाहिजे. सरकारने आधीच सांगितलेलं होतं, खरं तर त्याच प्रश्नावरती उत्तर देण्यासाठी नवीन जे IT मंत्री आहेत अश्विनी वैष्णव ते उभे राहिलेले होते, त्यांच्या हातामध्ये ते कागद होते. तृणमूल काँग्रेसचे शंतनू सेन या खासदारांनी ते त्यांच्या हातातले कागद ओढून घेतले आणि फाडून टाकले. म्हणजे हा काय अर्वाच्यपणा आहे? एकीकडं तुम्ही प्रत्यक्ष म्हणजे राहुल गांधी ज्या बालिशपणे बाहेर पत्रकार परिषदेमध्ये बोलतात की मुझे बात नाही करणे देते, मैं बोलूंगा तो संसद हिल जाएंगी, भूकंप आ जाएगा. ठीक आहे, प्रत्यक्षामध्ये जेव्हा त्यांना बोलायची वेळ येते तेव्हा ते कधीच बोललेले नाही आहेत. त्यांनी कधीच चमकदारपणे एखादं वक्तव्य ठेवलेलं नाही आहे. त्यांनी कधीच वैचारिक पातळीवरती सरकारची कोंडी केलेली नाही आहे किंवा सरकारमध्ये असताना विरोधकांना नामोहरम केलेलं नाही आहे. केवळ राहुल गांधीचं नाही, तृणमूल काँग्रेसचे खासदार पण अशाच पद्धतीने आर्वाच्य पद्धतीने तिथे वागतात. आणि काही मग बरं हे कारणं काय देतात मग की भाजपचे खासदार तेव्हा कसे वागत होते? तुम्ही आज त्यांच्याशी तुलना करत असताना तुम्हाला आलेली संधी का दवडत आहेत? भाजपचे खासदार काय आणि कसे वागले, भाजप हा पक्ष काय आणि कसा आहे, त्याचे त्यांना एक विशिष्ट काय म्हणता येईल त्याला त्याचे फायदे भेटले, ते आज सत्तेवरती आहेत ना. तुमची सत्ता गेलेली आहे, तुम्हाला पुढचे सत्ताधारी म्हणून नेहमी विरोधकांकडे भावी सत्ताधारी म्हणून पाहिलं जात असतं. अशा वेळी तुम्ही तुमचं वर्तन एका म्हणजे सर्वसामान्य जनतेसमोर म्हणजे टाइम्स नावनी जो काल सर्वे घेतला त्याच्यामध्ये सर्वसामान्य जनतेने नाराजी व्यक्त केली विरोधी पक्षांच्या बाबतीत की ते जनतेचे प्रश्न उठवण्यामध्ये समर्थ ठरलेले नाहीत, म्हणून असं मतदानाचा कौल दिलेला आहे 62-63% लोकांनी ह्या विरोधी पक्षांवरची नाराजी व्यक्त करत. हे काल अशात घेतले जात नाहीत. केव्हाही तुम्हाला ही संधी असते, तुम्ही त्याचा वापर करून घ्यायचा असतो, सत्ताधाऱ्यांना कोंडीत पकडायचं असतं. तसं न करता तुम्ही हे जो गोंधळाचा आणि बाकीच्या गोष्टी बरं ह्यांचे जे सल्लागार आहेत ना तेही नेमकं कळत नाही की तुम्हाला आता तुमच्या पाठीशी जेवढे खासदार आहेत त्या सगळ्याचा वापर करून घेऊन त्या सगळ्यांचा वेळ एकत्र करून कोणीतरी त्याच्यावर चांगली मांडणी करणाऱ्याला तो वेळ देणे आणि त्याच्याकडून ती मांडणी करून घेणे, राज्यसभेत असो किंवा लोकसभेमध्ये असो, असं काहीही त्याच्यातले इतर पक्ष आणि ते सोडा काँग्रेसकडून असं काहीही घडताना दिसत नाही. काँग्रेसचे खासदार ज्या पद्धतीने त्या प्रत्यक्ष संसद सदनामध्ये लोकसभा आणि राज्यसभेमध्ये अतिशय चांगली अशी वैचारिक मांडणी करणं अपेक्षित आहे ती ते करताना दिसत नाही, हा ह्याच्यातला आक्षेपाचा मुद्दा आहे. अजून एक महत्त्वाची बाब म्हणजे हे यांच्या आता लक्षात येत नाही आहे की सर्वसामान्य जनतेला संसदेचा सगळा जो काही कामकाज चालू आहे ते दाखवलं जातं सरळ. म्हणजे असं म्हणता येत नाही, त्या तृणमूल काँग्रेसचे डेरेक ओब्रायनसारखे खासदार तर अतिशय म्हणजे काय म्हणावं मला कळत नाही की ते मुलाखत देताना सांगतायत की लोकसभेचा कॅमेरा हा फक्त सत्ताधाऱ्यांकडेच असतो, विरोधकांकडे नसतो, म्हणून आम्हाला ते बाकीच्या गोष्टी कराव्या लागतात. काय आहे हे? जो कुठलाही त्या संसदेच्या म्हणजे लोकसभा आणि राज्यसभेच्या सदनामधला जो कोणी खासदार बोलायला उठतो त्याच्याकडे तो कॅमेरा असतो हे सगळ्यांनी बघितलेलं आहे. प्रत्येक वेळी म्हणजे बोलतो एक आहे, समजा विरोधी पक्षाचा डेरेक ओब्रायनच्या म्हणण्याप्रमाणे काय की विरोधी पक्षाचा माणूस बोलतोय आणि तो कॅमेरा काय मंत्र्यावर लावलेला आहे. सर्वसामान्य जनतेच्या समोर हे दिसत असताना सुद्धा हे खोटं का बोलायला लागले? विरोधी पक्षांनी गोंधळ करून स्वतःची एक मोठी संधी घालवलेली आहे. 11 दिवस तर पाण्यात गेलेलेच आहेत संसदेचे, करोडो रुपयाचं नुकसान झालेलं आहे करदात्यांच्या पैशाचं. ह्याचा उलटा परिणाम ह्या विरोधी पक्षांवरतीच होऊ शकतो. येत्या निवडणुकींमध्ये कुठल्या असू त्या, विरोधी पक्षांना याचा मोठा फटका बसू शकतो. त्याच्यामुळे त्यांनी अजूनही याच्यापासून धडा घेऊन सरकारची कोंडी करण्यासाठी प्रत्यक्ष त्या संसदेमध्ये
तुम्ही बाकीची जी आयुधं आहेत संसदीय पातळीवरची ती वापरली पाहिजेत, असे आरडाओरडा, सायकल मोर्चा, ट्रॅक्टर मोर्चा, नाश्त्याची पॉलिसी हे काहीही कामाला येणार नाही. विरोधी पक्षांनी जो गोंधळ घातलेला आहे त्याच्यावरची दोन वसंतवाणी. एक तर शेवटी आता ही जी लोकशाही देवता आपण स्वीकारली आहे त्या आंबेलाच हा मागणी केलेली आहे, त्याच्यासमोर हा गोंधळ म्हणजे देवीचा गोंधळ वेगळा आणि संसदेतला गोंधळ वेगळा. उदेग लोकशाही वाजते संबळ चालला गोंधळ दरबारी. उदेग लोकशाही वाजते संबळ चालला गोंधळ दरबारी, प्रतिष्ठापनाही केली तुझी आई नाव लोकशाही म्हणून या. निवडले भोपे तुला पूजणार नाव खासदार म्हणून या. नाचू लागले हे होनिया भूते सर्व स्वार्थ शीते चिवडीती. जनहिताची ना बांधतात पूजा राजकीय इजा फक्त चाले. आई तूच दिला वर भरपूर खासदारा सूर माजलेले. कांत म्हणे आई नको बसू शांत गोंधळाचा अंत कर आता, गोंधळाचा अंत कर आता. आणि दुसरी उसंतवाणी. चला चला सारे आधी करू नाश्ता मग धरू रस्ता संसदेचा. ट्रॅक्टर नंतर सायकल मोर्चा होऊ दे रे चर्चा खाली पिली. जोशामध्ये घेऊ प्रेस कॉन्फरन्स आत ॲपिअरन्स मात्र नको. अरविंद माया नवीन जगन स्वतात मगन येईची ना. शाळेच्या बाहेर उंडारते पोर म्हणते मास्तर शिकवेना. वर्गात येताच घालते धिंगाणा शोधते बहाणा पळण्याचा. संसद सभ्यता ज्याला नाही जाण सावडाही घाण कांत म्हणे, सावडाही घाण कांत म्हणे.